ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी कोथरूडमध्ये गोळीबार करण्यात आला। या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शरद मोहोळचा मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार शरद मोहोळ याच्यावर कोथरूड येथील सुतारदरा भागात दुपारी साधारण 1:30 सुमारास अज्ञात हल्लेखोराकडून 3 गोळ्या झाडण्यात आल्या, त्यामुळे शरद मोहोळ गंभीरित्या जखमी झाला होता। त्याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याचं समजतंय। या घटनेनंतर पुणे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात झाली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, पुणे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।